नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण चहाची रेसिपी बघणार आहोत, तेही तंदूर नसताना. तंदुरी चवीचा चहा कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. मी इथे पॅन घेतलेला आहे, तो गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साखर टाकलेली आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे चहा पावडरसुद्धा टाकूया. साखर आणि चहा पावडर आपण एकत्रच गरम करणार आहोत पॅनमध्ये. साखरेला पाणी सुटते आणि त्याबरोबर चहा पावडरही त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते, त्यामुळे याला तंदुरी चव येते. तुम्ही करून बघा, ज्यांना तंदुरी चहा आवडतो ना त्यांना हा चहा नक्की आवडेल, थोडासा वेगळ्या चवीचा. आता मी ठेचलेलं आलं टाकलेलं आहे याच्यामध्ये 1 चमचा. 2 विलायचीसुद्धा कुटून टाकलेली आहे. विलायची आणि आलंसुद्धा आपण चहा पावडर आणि साखरेबरोबर छान असं भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे. लो गॅसची फ्लेम ठेवून आपण साखर भाजायची आहे, नाहीतर साखर ही जळून जाईल. साखरेला आपण वितळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता साखर वितळलेली आहे आणि चहा पावडरसुद्धा त्याच्यामध्ये छान अशी फ्राय झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया. 2 कप दूध मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता 1 ते 1.5 मिनिट आपण हे दूध उकळून घेऊया, म्हणजे चहा पावडर आणि साखरेचा फ्लेवर याच्यामध्ये मिक्स होईल आणि खूप झटपट होतो हा चहा. आपण नेहमीचा चहा करताना पाणी टाकतो, त्याच्यामध्ये चहा पावडर साखर टाकतो आणि त्याला उकळून 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 घेतो, पण हा चहा आहे ना अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये तयार होतो. 1/2 ते 1/2 मिनिट आपल्याला साखर विरघळायला लागतो आणि त्यानंतर दूध टाकायचं आणि 2 मिनिटे हा चहा उकळायचा की मस्त फक्कड असा तंदुरी चहा तयार होऊन जातो. आणि तुम्ही बघू शकता चहा तयार झालेला आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि मस्त होतो हा चहा. अगदी तंदुरी चहाची टेस्ट येते याला. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता हा मस्त गरमागरम फक्कड चहा आपण सर्व्ह करूया आणि किती मस्त दिसतो आहे चहा, तुम्ही बघितलं ना, आणि चवही खूप सुंदर लागते. ही रेसिपी इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर खूप व्हायरल झालेली आहे आणि म्हणूनच मी हा चहा करून बघितलेला आहे. मला तर खूप आवडला हा चहा, अगदी मस्त तंदुरी चहाची चव लागते. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.